सासूबाई हो, जेवणाचा ताट कोणासाठी घेऊन जात आहे? अच्छा अच्छा, तुरुंगातून आलेल्या चिरंजीवांसाठी। तात्यासाहेब, अहो तात्यासाहेब, काय झालं सुनबाई? अशी कशी शिक्षा तुमची? हा बघा ना सासूबाई, तो उलट गुन्हेगाराचे चोचले पुरवत आहेत। हे म्हणजे असं झालं, आरोपीला पकडून बिर्याणी खाऊ घालायची। कशी अर्धवट शिक्षा हो। आणि मी म्हणते, मुळात प्रभू कधीपासून गुन्हेगारांचे लाड करू लागले? मी काय म्हणते, ही अशी खोटी खोटी शिक्षा करण्यापेक्षा ना त्याला बोलवा घरा। तुमची ही जी काय न्यायाची वगैरे नाटकं आहेत ना, ती सगळी घरा बाहेर। घरात फक्त तत्वांचा खोटेपणा हो ना। सुनंदा, त्याला शिक्षा दिली आहे, विसरलीस का तू? या घरातल्या कुठल्याही गोष्टीवरती त्याचा अधिकार नाही, जेवणावर सुद्धा।